मुलांनो गुड मॉर्निंग, कसे आहात? मजेत? गुड मॉर्निंग, मजेत रहा, आनंदात रहा. हां गुड मॉर्निंग. पण अभ्यास करा. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. वेळ न घालवता कसे आहात? छान ना? काळजी घ्या बरं का. पण हा कदाचित सोमवारपासून कॉलेज सुरू होईल तशी सूचना मिळेल, त्यासाठी काही घाईगडबड करू नका. जशी सूचना ग्रुपवर येईल त्याप्रमाणे तुम्ही करायचं. वेलकम. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ऑनलाईन लेक्चरची की मी हे सर्व लेक्चर रेकॉर्ड करत असते आणि युट्यूबवर टाकत असते. त्याचे फायदे काय आहेत? तर इतर मुलांनाही त्याचा उपयोग होतोच, पण तुम्हाला सुद्धा ते लेक्चर पुन्हा पाहण्याची संधी मी उपलब्ध करून देत आहे. चला आज आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 11वी आणि यामधील प्रकरण क्रमांक 6वे. आज आपण सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारतातील लोकसंख्या. अतिशय सोपं असं प्रकरण आहे. प्रकरण 6वे भारतातील लोकसंख्या. या प्रकरणामध्ये काय काय मुद्दे आहेत ते पाहूया. एक थोडस ओवर लुक करूया. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जन्मदर मृत्यूदर. आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे म्हणजे काय आणि जन्मदर मृत्यूदराची कारणं काय आहेत, लोकसंख्या वाढीमध्ये कसे बदल झालेले आहेत, लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांत कोणते आहेत, जन्मदर मृत्यूदर कमी होण्याची किंवा जास्त होण्याची कारणं, लोकसंख्येचा विस्फोट, लोकसंख्या वाढीची कारणं आणि परिणाम, त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढ आहे त्यावर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मानव विकास किंवा मानवी संसाधन या संदर्भातील मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया आपण या प्रकरणाची प्रस्तावना. अतिशय सोपं प्रकरण आहे. या प्रकरणावरील सर्व प्रश्न सोपे आहेत. प्रस्तावना: भारत हा विकसनशील देश आहे. आता ही संकल्पना मी पूर्वीच समजून सांगितलेली आहे, परत एकदा सांगते की विकासात तीन अवस्था समजा. एक नंबरला आहे अमेरिका, दोन नंबरला आहे भारत आणि तीन नंबरला आहे बांगलादेश किंवा पाकिस्तान, एक गरीब राष्ट्र. एक नंबरला श्रीमंत राष्ट्र, दोन नंबरला मध्यम, गरीब पण नाही श्रीमंत नाही, आणि तीन नंबरला गरीब राष्ट्र. मग इथे जो दोन नंबरचा आहे ते विकसनशील राष्ट्र. इथे एक नंबरला विकसित राष्ट्र, दोन नंबरला विकसनशील राष्ट्र आणि तीन नंबरला अविकसित किंवा अप्रगत किंवा गरीब राष्ट्र. आले लक्षामध्ये? हे तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला विकसनशील शब्द समजावा यासाठी मी हे सांगितलंय. म्हणजेच काय? तर भारत विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत किंवा विकसनशील देश आहे, म्हणजे श्रीमंत पण नाहीये आणि गरीब पण नाहीये, पण श्रीमंतीकडे जाणार आहे अशा अर्थाने. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक व गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो. पहा की आर्थिक विकास संख्यात्मक पण आहे आणि गुणात्मक पण आहे. आपण पहिल्या प्रकरणात अभ्यासलेला आहे, पण स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तिथे उल्लेख केलेला आहे की आर्थिक विकास त्याचा दर संख्यात्मक, फक्त राष्ट्रीय उत्पन्न वाढणं, परंतु गुणात्मक याचा अर्थ त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समानतेने होणं, म्हणजे या दोन्हीमध्ये वाढ झाली पाहिजे. त्याचे मापन लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न इत्यादीनुसार केलं जातं. आणि मग या विकासाचं मापन कसं केलं जातं? तर राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि भारताची किंवा संबंधित देशाची लोकसंख्या याच्या आधारावर विकासाचं मापन केलं जातं. आर्थिक विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे देश? लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या. आता हे तर सोपं आहे, लोकांची संख्या जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात वास्तव्य करते. आणि जी लोकसंख्या असते की एका ठराविक काळात एका विशिष्ट भागात वास्तव्य करते. एक काळ ठराविक असतो आणि विशिष्ट भाग असतो, म्हणजे उदाहरणार्थ भौगोलिक भूभाग, भारत किंवा चीन असेल किंवा फ्रान्स, जपान, दुसरं कोणतं राष्ट्र असेल, त्या देशातली एका वर्षाची लोकसंख्या. आता भारतामध्ये एक वर्ष म्हटलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष धरलं जातं. या काळातली लोकसंख्या, त्या काळातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप केलं जातं. भारताची लोकसंख्या प्रत्येक 10 वर्षांनी दशकाच्या शेवटी मोजली जाते. दर 10 वर्षांनी मोजली जाते, हे लक्षात येते. 10-10 वर्षांनी माणसांची, मानवाची गणना केली जाते भारतीय नागरिकांची. आणि दर 5 वर्षांनी पशुगणना, जनावरांची पण नोंदणी किंवा मोजणी केली जाते, ती 5 वर्षांनी असते. 2011च्या जनगणनेनुसार, आता 2011ची आकडेवारी उपलब्ध आहे. आता 2021 मध्ये जनगणना होणार होती, पण कोविड महामारीच्या काळामुळे ती झालेली नाही.
येत्या काळात होईल अशी आशा आहे. 2011 जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या हे लक्षात ठेवा रिकामी जागा येते 121.02 कोटी होती. हे परीक्षेला येणार आहे लक्षात आलं 121.02 कोटी होती. लोकसंख्या वाढीबाबत चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे नंबर 1 ला तर चीनची, आणि नंबर 2 कोणाची आहे भारताची. हे लक्षात राहील, हे महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, इथे लक्षात ठेवा. आता जागतिक लोकसंख्येच्या 19% भारताची लोकसंख्या 17.5% म्हणजे जगाच्या लोकसंख्या जर विचारात घेतली 19% तर 100 17.5% भारताची, म्हणजे एवढी लोकसंख्या भारताची आहे. जागतिक भूभागात 2.4% इतका वाटा आहे, आणि जगाचं जर जमिनीचा वाटा विचारात घेतला तो फक्त 2.4%, आणि लोकसंख्या मात्र 17.5%, म्हणजे लोकसंख्येची घनता भारतात जास्त आहे. घनता जास्त आहे याचा अर्थ छोट्याशा भूभागामध्ये अधिक जास्त लोक राहतात असं त्याचा अर्थ. 2.4% इतका वाटा आहे जागतिक भूभागामध्ये, जमीन कमी आणि लोकसंख्या मात्र जास्त. लोकसंख्ये संबंधीची माहिती ही रजिस्ट्रार जनरल यांचे कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्या मार्फत संकलित करून प्रकाशित केली जाते. आता तुम्हाला वाटेल लोकसंख्येची माहिती कोण जमा करतं, तर ते आहे रजिस्ट्रार जनरल यांचे का, म्हणजे लोकसंख्या विषयक जे कार्यालय आहे नोंदणी कार्यालय ते, आणि भारताची जनगणना करण्याची समिती हे काम करतात, ते सगळी माहिती संकलित करतात, त्यानंतर अहवालामध्ये त्याचं प्रकाशित करतात, म्हणजे लोकांना त्या माहितीचा उपयोग होतो. आता पाहूया आपण, तुम्हाला माहिती हवं, काय माहिती हवं लोकसंख्येचं वास्तव, म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे. 3 शतकात कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की, आता कौटिल्याचं नाव पहिल्या प्रकरणात तुम्ही ऐकलेलं आहे, त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्र. कौटिल्याला आर्य चाणक्य असंही म्हणतात, आणि त्यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की लोकसंख्या ही राज्याची कर प्रणाली किंवा धोरण मोजण्यासाठी एक घटक असतो. कर प्रणाली मोजण्यासाठी, कारण राज्याला किंवा देशाला कर देतात की नाही लोक, म्हणजे लोकसंख्याच्या माध्यमातून कर मिळतो, म्हणून लोकसंख्या ही राज्याची कर प्रणाली मोजण्या, कर किती येईल, कमी येईल, जास्त येईल, लोकसंख्या किती त्याच्यावरूनच ठरेल, म्हणून कर प्रणाली मोजण्यासाठी एक घटक आहे असतो लोकसंख्या, असं कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात म्हटलेलं आहे. लोकसंख्येची पद्धतशीर गणना 1865 ते 1872 या कालावधीत देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आली, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकसंख्येची गणना केव्हा सुरू झाली 1865 ते 1872, आणि भारताची पहिली जनगणना 1872 करण्यात आली. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. 1872 भारताची पहिली जनगणना सुरू झाली, पहिल्यांदा करण्यात आली. नंतर महत्वाचं वाक्य, हे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न येतो की जनरल नॉलेज मध्ये येतं, 11 जुलै 1987 संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी इतकी होती. पहा 1987 जगाची लोकसंख्या, जगाची हा 500 कोटी, म्हणजे 71% पाणी आहे, 29% जमीन आहे या पृथ्वी तलावर, म्हणून त्या भूभागावर असणारी लोकसंख्या 500 कोटी होती कधी, 11 जुलै 1987. मग 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन कोणता असं विचारलं तर तो सांगायचा आहे 11 जुलै. आणि इथे खाली दिलेला आहे स्त्रोत, स्त्रोत म्हणजे मार्ग. ही माहिती कुठे मिळेल, सेन्सस इंडिया government.in मध्ये मिळेल. तुम्ही जर वेबसाईटचं नाव टाकलं युट्यूबला किंवा गुगलवर तर ही माहिती तुम्हाला मिळू शकेल, किंवा याच्या संबंधित अधिक माहिती तुम्हाला नक्की मिळेल. आले लक्षामध्ये, अशा प्रकारे ही जनरल माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. आता तुमच्या स्मरण शक्तीला चालना द्या, म्हणजे मागचं काही आठवून पहा, आठवत असेल तर पहा बरे. इयत्ता 9वी आणि 10वीच्या भूगोल विषयामध्ये भारताच्या लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये अभ्यासलेली शोधा. आता 9वी 10वीला तुम्ही भारताच्या लोकसंख्येची काही वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत की लिंग गुणोत्तर, म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे, लोकसंख्येची घनता म्हणजे 1 किलोमीटरच्या परिसरात किती लोक राहतात, वयोगट भारतातील लोकसंख्येचा, भारताचा जर विचार केला तर भारत सर्वात तरुण वयोगटामध्ये येतो, कारण भारतामध्ये तरुण लोक असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, तरुणाईची संख्या जास्त आहे, म्हणून भारताला तरुण असं म्हणतात. नागरीकरण म्हणजे शहर खेड किती आहेत इत्यादींची माहिती तुम्ही
भूगोल विषयात विधा विला अभ्यास लिहिली आहे ती सुद्धा तुम्ही आठवून पहा. आता पाहूया आपण लोकसंख्या वाढीतील बदल. भारतामध्ये लोकसंख्या वाढत कशी गेली, केव्हा कमी झाली, केव्हा स्थिर राहिली हे माहिती पाहिजे ना आपल्याला. आपण जेव्हा म्हणतो की चीन लोकसंख्येच्या संदर्भात नंबर एक, भारत नंबर दोन, आणि असं काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की आपण कदाचित येत्या जेव्हा जनगणना होईल तेव्हा कदाचित चीन दोन नंबरला असेल आणि भारत एक नंबरला असेल असं सुद्धा काही जण म्हणतात. मग काय परिस्थिती आहे भारताची ती आपण पाहणार आहोत. भारताची लोकसंख्या ही आकाराने खूप मोठी आहे आणि ती वेगाने वाढते आहे. जनगणनेच्या सर्वेक्षणाद्वारे भारताच्या लोकसंख्येचा आकार, रचना व इतर वैशिष्ट्ये दिसून येतात आणि मग जनगणना ज्या केल्या जातात त्यावरून भारताच्या लोकसंख्येचा आकार म्हणजे किती आहे, नंतर तिची रचना कशी आहे, लोकसंख्येची वैशिष्ट्ये काय आहेत ती दिसून येतात. खालील तक्ता 6.1 वरून लोकसंख्या वाढीतील बदल लक्षात येतो. मग कोणकोणत्या काळामध्ये किती प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे ते आपण आता या तक्त्याद्वारे समजून घेऊया. आता पहा हा तक्ता क्रमांक आहे 6.1 आणि संदर्भ कुठून घेतलेला आहे, भारतातील जनगणना सर्वेक्षण अहवाल. जी समिती करते की नाही जनगणना करते आणि अहवाल प्रकाशित करते त्यांच्या अहवालातून ही माहिती घेतलेली आहे. इथे काय घेतलंय आता रकाना, वर्ष, लोकसंख्या कोटीमध्ये किती कोटी लोकसंख्या होती त्या वर्षामध्ये आणि सरासरी वार्षिक वृद्धीचा दर आहे टक्क्यांच्या मध्ये, म्हणजे एकूण टक्केवारीने किती लोकसंख्या वाढली त्या वार्षिक म्हणजे त्या वर्षामध्ये. आता इथे प्रमाण घेतलेलं आहे 1911 पासूनच, हे लक्षात घ्या. 1911 ला लोकसंख्या होती 25.2. आता इथे त्या वर्षीचा दर नाही दिलेला. नंतर दुसरं वर्ष घेतलंय 1921. आता पहा 25.1 आहे आणि इथे -0.3 आहे. पहा 1921 हे वर्ष लक्षात ठेवा, याच्यानंतर लोकसंख्या वाढायला सुरुवात झालेली आहे. 1931 ला होती 27.9, म्हणजे 25 नंतर लगेच 27 झाली, म्हणजे वार्षिक दर होता 0.1. नंतर 1941 ला झाली लोकसंख्या भारताची 31.9%. पहा 27 वरून लगेच 31 झाली, म्हणजे 1921 पासून लोकसंख्या वाढायला लागली आहे लक्षात घ्या. आणि 1.3 वार्षिक दर होता टक्केवारीमध्ये 1941 चा. 1951 मध्ये लोकसंख्या झाली 31 वरून 36.1%, वार्षिक दर 1.3%. 1961 ला लोकसंख्या झाली 43.9%, म्हणजे पहिली 36 होती 10 वर्षात झाली 43.9%. जर वार्षिक वृद्धीचा दर विचारात घेतला तर 2% आहे. 1971 मध्ये लोकसंख्या झाली 43 वरून 54.8, वार्षिक दर 2.2. पहा हा दर सगळा वाढत 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 चालला. नंतर 1981 ची लोकसंख्या 68.3, पहा 54.8 कोटी वरून लगेच 68.3 कोटी झाली, म्हणजेच वाढीचा लोकसंख्या वार्षिक दर जो आहे 2.2. 1991 प्रमाण आहे 84.6, 68 कोटी वरून 84 कोटी, वार्षिक वृद्धी दर 2.1. 2001 मध्ये हेच प्रमाण 102.7 कोटी, आता आपण जे मागे उल्लेख केला ते एवढं झालं, आणि 1.9. आणि 2011 प्रमाण जे आपण आता उल्लेख केला ते 121.02 कोटी, वाढ आहे 1.4%, थोडीशी कमी झाली. आता तुम्हाला इथे लक्षात काय येते तर पहा इथे काय लक्षात येते तर 1921 साल जे आहे तिथून लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली, याच्या अगोदर नव्हती. पहा याच्या अगोदर कमी होती किंवा वाढत नव्हती, पण 1921 पासून खूप लोकसंख्या वाढत 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 गेली, नंतर स्थिर झालेली. आता याचा अर्थ काय, तर 1921 पूर्वीच लोकसंख्या वेगळी आहे आणि 21 नंतरची वेगळी आहे, म्हणून याला रेषा म्हणतात. 1921 ला म्हणतात महाविभाजनाचे वर्ष, विभाजन म्हणजे तुकडे केले, पूर्वी लोकसंख्या कमी होती नंतर वाढली, म्हणून त्याला महाविभाजनाचे वर्ष असं म्हणतात. हे महत्वाचं आहे, परीक्षेला येणार आहे. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. एक, लोकसंख्येतील अत्यल्प घट, थोडीशी घट झालेली आहे, तो कालखंड कोणता आहे 1911 ते 21 चा, आपण पहिलं दशक जे घेतलं ते.
1911 ते 1921 या कालावधीत स्थिर लोकसंख्येमध्ये 25.2 कोटी वरून 25.1 कोटी इतकी अत्यल्प घट झाली. म्हणजे 25.2 वरून 25.1 कोटी म्हणजे थोडीशी घट झाली, त्याला अत्यल्प घट असं म्हटलंय. त्यामुळे तिथे नकारात्मक वृद्धी दर दिसून येतं, तिथे वृद्धी दर दाखवलाच नाहीये, म्हणजे नकारात्मक कमी झाला. याचे प्रमुख कारण काय आहे, हे लोकसंख्या कमी का झाली, तर त्याचं प्रमुख कारण आहे साथीचे रोग कि संसर्गजन्य अशा प्रकारचे जे आजार असतात ते. आत्ताच्या काळामधलं तुम्ही उदाहरण घ्या की कोरोना महामारीचा काळ आहे, हा साथीचा आजार आहे. तसा साथीचा आजार त्या दशकामध्ये कोणकोणते आले, कॉलरा, फ्ल्यू, प्लेग, मलेरिया अशा प्रकारचे आजार आले. त्यामुळे काय झालं तर लोकसंख्या कमी झालेली आहे. आले लक्षामध्ये? प्रतीक बरोबर, प्रतीक म्हणतोय आत्ताची लोकसंख्या 160 कोटी असेल असू पण शकते. 160 नाही पण 130-135 अंदाज करतायत, म्हणजे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत किंवा विचारवंत आहेत ते 135 अंदाज मी ऐकलाय एके ठिकाणी असं चर्चेमध्ये. आले लक्षामध्ये? असू शकते. म्हणजे मग आपल्या नागरिकांवर जबाबदारी आहे लोकसंख्या नियंत्रण करण्याची, ठेवण्याची. त्याच्या संदर्भात आणखी माहिती आपण पुढे घेऊया. आले लक्षात लोकसंख्या 10 वर्षांमध्ये कमी का झाली 11 ते 21 मध्ये? तर संसर्गजन्य आजार आले त्या काळामध्ये. आले लक्षात? नंतरचा मुद्दा पाहूया आपण, महाविभाजन वर्ष. आता सांगितलं ना परीक्षेला येणाऱ्या अतिशय महत्वाचं, महाविभाजन म्हणजे तुकडेच केले. कोणते? 1911 ते 1921 या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर नकारात्मक होता, म्हणजे वाढलाच नाही. 21 नंतर लोकसंख्या सातत्याने वाढत गेली. तुम्ही पाहिलं ना त्या तक्त्यामध्ये की सातत्याने वाढत गेली लोकसंख्या. म्हणून भारताच्या जनगणनेच्या आयुक्तांनी 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष जाहीर केले. मग जनगणना करणारे जे आयुक्त प्रमुख होते अधिकारी, त्यांनी 1921 ला महाविभाजन वर्ष म्हटलं की त्यानंतर भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत गेली, कमी झालेली नाही. हे 2 मार्काला परीक्षेला येणार, लक्षात ठेवा. 3, सकारात्मक वृद्धी दर. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, वाढणाराच. 1931 ते 1941 दशक घेतलंय. भारताचा वार्षिक वृद्धी दर जवळजवळ 1 ते 1.3% इतका नोंदविण्यात आला, म्हणजे हा वाढलेला आहे 31 ते 41 मध्ये. सकारात्मक वृद्धी दर त्याला असं म्हणतात. 4, लोकसंख्येत सुधारित वाढ. 1951 पुढचा कालखंड घेतलाय. 1951 ते 1971 या काळातील कालावधीवरून लोकसंख्या 36.1 कोटी वरून 54.8 कोटी इतकी वाढली. पहा, 36 वरून डायरेक्ट 54 वर गेलेली आहे. किती वर्षाच्या काळात? 20 वर्षाच्या काळात. स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून आली, म्हणजे 47 स्वातंत्र्य मिळालं आणि 1951 ला जनगणना केली. लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे 71 पर्यंत, 36.1 कोटी वरून 54.8 कोटी. 5, लोकसंख्या माहिती अनुभवांचा स्फोट होतो. तुम्ही दिवाळीला फटाके वाजवता त्याचा स्फोट होतो, तशा प्रकारचा लोकसंख्येचा भयानक स्फोट झालेला आहे. तो कालखंड आहे 1971 ते 2001. या कालावधीत भारताने लोकसंख्येचा विस्फोट अनुभवला, एवढी लोकसंख्या झालेली आहे 1971 ते 2001. कारण या 3 दशकात लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर प्रतिवर्षी 2% अधिक होता, म्हणजे 2% जास्त लोकसंख्या प्रतिवर्षी वाढत होती असं म्हणतात. ऑस्ट्रेलिया देशाची जेवढी लोकसंख्या आहे ना तेवढी लोकसंख्या भारत एका वर्षात निर्माण करतो, म्हणजे एक ऑस्ट्रेलिया भारत दरवर्षी निर्माण करतो अशी भारताची प्रसिद्धी. एवढा म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त आहे. 1971 ते 2001 लोकसंख्येचा विस्फोट झालेला हा काळ आहे. नंतर 6, लोकसंख्या वृद्धी दरात घट. आता वृद्धीचा दर थोडासा घटलेला आहे 2001 ते 2011 दशक. लोकसंख्येच्या वृद्धी दरात घट झाल्याची दिसून येते. कारण ही घट 2001 मध्ये 1.9% तर 2011 मध्ये 1.4%, म्हणजे 1.9 वरून 1.4% थोडी कमी झाली. यावरून हा सरासरी वार्षिक वृद्धी दर कमी होताना दिसून येत आहे. आणि आत्ताच्या पण जनगणनेमध्ये थोडासा वार्षिक दर कमी होताना दिसून येऊ शकतो, म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो वार्षिक सरासरी दर आहे तो कमी होताना दिसून येतो. 1.9 वरून 1.4% इतका झालता 2001 ते 2011 चं ते प्रमाण. आता पाहूया
आपल्याला सगळ्यात महत्वाचे सिद्धांत अभ्यासायचे आहेत. लोकसंख्या वाढीचे सिद्धांत आहे ते दोन सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत लोकसंख्या वाढीचे. त्यातला पहिला सिद्धांत आहे, सिद्धांत मांडलाय लोकसंख्येचा माल्थसने. माल्थस अर्थशास्त्रज्ञ आहेत. लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत असं म्हणतात. आणि हे परीक्षेला येणार आहे लक्षात ठेवा. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये, कालखंड लक्षात ठेवा 1798 मध्ये, अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या लोकसंख्या वाढीची तत्व त्यावरचा निबंध, आणि 1803 मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्ती काही उपाय सुचवले. म्हणजे लोकसंख्या वाढते ना, मग त्यावर उपाय सुचवलेले आहेत माल्थस यांनी. आणि 1798 ग्रंथ लिहिला आणि 1803 मध्ये त्यात सुधारणा केली, आणखी काही सुधारणा केली, बदल केला, त्यांनी आपला ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. त्या ग्रंथात काय म्हटलंय ते पाहूया आपण. माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते. सगळ्यात महत्वाचं वाक्य परीक्षेला येणार, लक्षात राहील, परीक्षेला येणार आहे हे काय, की त्यांनी सिद्धांतच मांडलाय की लोकसंख्या भूमितीय गतीने वाढते. म्हणजे वाढीचा वेग कसा आहे, भूमितीची गती म्हणजे काय ते उदाहरण समजून घ्या. 2, 4, 8 म्हणजे 2, 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32, 32 चे 14 असं दुप्पट वाढते. काय, लोकसंख्या अशा प्रकारे वाढते. परंतु सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगितलंय त्यांनी, परंतु अन्नधान्याचा पुरवठा गणितीय श्रेय गतीने वाढतो. म्हणजे त्या लोकांना लागणारं अन्नधान्य कसं वाढतं, 1, 2, 3, 4, 5, 7 असं, म्हणजे एकेकाने वाढतं. आणि इथे कसं वाढलं होतं, लोकसंख्या कशी वाढते, दुपटी, 2 चे 4, 4 चे 8, 16 चे 32 अशा प्रकारे वाढते. म्हणजेच काय, माल्थस यांनी सांगितलं आपल्या सिद्धांतामध्ये लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते आणि अन्नधान्याचा पुरवठा मात्र गणितीय गतीने वाढतो. मग एवढ्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य खायला कमी पडतं, त्यामुळे लोकसंख्या व अन्न पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होतो. असमतोल होतो, लोकसंख्या जास्त आणि त्यांना अन्न कमी पडतं. हा असमतोल, उशिरा विवाह कसा कमी करायचा असमतोल, तर लग्न कधी करायचं, उशिरा, नैतिक संयम, म्हणजे विवाह झालं तरी मुलं होऊ द्यायचे नाही, यासारख्या प्रतिबंधक उपायांनी कमी करता येऊ शकतो. माल्थसने सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना सांगितली. नैसर्गिक आहे, सकारात्मक पॉझिटिव्हली घ्यायचं आहे, की उशिरा विवाह करणं, नैतिक संयम बाळगणं ही नैसर्गिक नियंत्रणाची, म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाची संकल्पना मांडली. नैसर्गिक आपत्तीमुळे ही अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते. पा, माल्थसने सांगितलेलं आहे, जेव्हा या पृथ्वी तलावर लोकसंख्या जास्त होते, निसर्गच ती लोकसंख्या नियंत्रण करतो. तुम्ही आत्ताच्या काळामध्ये पाहता, कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रचंड लोकसंख्या मृत्युमुखी पडलेली आहे. हे सुद्धा निसर्गानेच केलेलं आहे माल्थसच्या मते, माल्थसच्या सिद्धांतानुसार. आणि जर 100 वर्षांनी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा महामारी म्हणा वगैरे आलेल्या आहे, 100 वर्षापूर्वी असेच प्लेगची साथ येऊन गेली होती, नंतर स्पॅनिश फ्ल्यू येऊन गेला होता, भयानक प्रकारची हानी झालेली आहे त्या काळात सुद्धा. म्हणजे निसर्ग अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रण करतो असं माल्थसचं मत आहे. आणि या असमतोलावर नियंत्रण आणता येते, तथापि हे प्रतिबंधात्मक उपाय हे स्त्री व पुरुष दोघांवर अवलंबून आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही हे उपाय करायला हवेत असं माल्थस यांचं मत आहे. स्लाइड नी भारी समजतं मॅडम. आज समजतंय ना सगळं व्यवस्थित आवाजामुळे? हो, फोटो दाखवल्यावर समजतं सगळं. हा, फोटो दाखवल्यावर समजतं. मी दररोज फोटो दाखवते रे, तिसऱ्या लेक्चरला ते रेंजचा प्रॉब्लेम येतो, आज नाही आला, पण काय माहिती कस काय आले लक्षामध्ये. हे महत्वाचं आहे, महत्वाचा टॉपिक आहे, हे परीक्षेला येतं बरं का, एकदा समजलं ना तुम्हाला सहज लिहिता येईल काही पण. ओके, चला आता पुढचं पाहूया आपण. काय आता पाहूया आपण, लोकसंख्या वाढी संबंधित संकल्पना, अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत लोकसंख्या वाढीच्या संदर्भातल्या या संकल्पना आहेत, परीक्षेला येणार आहे हे लक्षात घ्या. जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर म्हणजे काय ते समजून घ्या. जन्मदर म्हणजे बर्थ रेट म्हणतात याला, जन्मणार आहे, हे जन्म कळतंय ना, बाळ जन्माला येणं. जन्मदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या होय, याला जन्मदर, जननदर असंही म्हणतात. म्हणजे काय तर एक वर्ष, कालखंड किती लक्षात राहील, किती कालखंड, एका वर्षात
प्रति हजार लोकसंख्ये म्हणजे 1000 लोकसंख्येच्या मागे किती बालक जन्माला आली त्याला जन्मदर किंवा जननदर असं म्हणतात. लक्षात आलं? एक वर्ष आणि एका वर्षात 1000 माणसाच्या मागे किती लोक मुलं जन्माला आली याला जननदर किंवा जन्मदर म्हणतात. परीक्षेला येणार आहे. नंतर दुसरी संकल्पना आहे मृत्यूदर. मृत्यूदर म्हणजे एका वर्षात प्रति हजार लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या होईल त्याला मर्त्यता दर असेही म्हणतात. आता जन्मदराच्या उलट की एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे किती मेले किती मरण पावले त्याला मर्त्यता दर किंवा मृत्यूदर असंही म्हणतात. ही पण संकल्पना परीक्षेला येणार आहे. तिसरी संकल्पना आहे जीवित प्रमाण दर. जीवित प्रमाण दर यापैकी जिवंत किती राहिले अशा अर्थाने जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजे जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाण दर होय. म्हणजे एका वर्षात 1000 लोकसंख्येमागे किती जन्मले आणि त्याच्यापैकी किती मेले हा जर फरक काढला तर त्याला जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाण दर असं म्हणतात. हा दर लोकसंख्येतील खरी वाढ दर्शवतो आणि यातूनच लोकसंख्येची खरी वाढ लक्षात येते की जन्मणारे 500 आहेत समजा आणि मरणारे 400 आहेत तर लोकसंख्येत भर कमी पडेल, 100च जगतील. पण जे 500 आहेत आणि जगणारे 500 आहेत तर लोक भर पडेल ना. लक्षात येत आहे? जन्मणारे 500 आहेत आणि मरणारेही 500 आहेत किंवा 400 आहेत तर लोकसंख्येत कमी भर पडेल. अशा प्रकारे दोन्ही मध्ये फरक किती आहे म्हणजे जीवित प्रमाण दर कसा काढायचा तर जन्मदर वजा मृत्यूदर, जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक असा काढता येईल. या तीनही संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत. या संकल्पना जेव्हा समजतील तेव्हाच आपल्याला पुढच्या बाबी आले लक्षामध्ये. जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर. आता या संकल्पनेवरून आपल्याला बाबी बऱ्याचशा समजतील. आता दुसरा सिद्धांत पाहूया. पहिला आपण माल्थसचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. दुसरा सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. संक्रमण म्हणजे बदल. लोकसंख्या बदलाचा किंवा संक्रमण मांडलाय तर ए जे कोल व ई एम हुवर हे अर्थशास्त्रज्ञाची नाव ठेवा. ए जे कोल आणि ई एम हुवर हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास 1958 या पुस्तकात या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. आता कोल आणि हुवर यांच्या पुस्तकाचं नाव काय? लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न, निम्न म्हणजे कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. पुस्तक लिहिलं त्यांनी 1958. त्यांच्या सिद्धांतात काय सांगितलेलं आहे ते पाहूया. प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या मधून जातो. तीन अवस्था आहेत, तीन पायरे आहेत, कळलं? 1, 2, 3 असे तीनच पायऱ्या. या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्म आणि मृत्यू दर दाखवतो. म्हणजे हे संक्रमण काय दाखवतो? जास्त जन्मदर पासून ते कमी जन्मदर आणि मृत्यू दर दाखवतो. आता त्या तीन अवस्था किंवा तीन पायऱ्या कोणत्या आहेत त्या आपण समजून घेऊया. हे आता आपण अभ्यासणार आहोत लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे. काय टप्पे आहेत ते पाहूया. टप्पे, पायऱ्या, अवस्था काय पण म्हणा. या सिद्धांतात आर्थिक विकास व लोकसंख्येतील वाढ यामधील संबंध तीन टप्प्यात स्पष्ट केला. तीन टप्पे कशाच्या संदर्भात आहेत? तर देशाचा आर्थिक विकास आणि लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. लक्षात आलं? म्हणजे लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास याचा आधारे हे तीन टप्पे केलेत. या सिद्धांतानुसार देश आर्थिक दृष्ट्या प्रगत होतो तेव्हा लोकसंख्या तीन टप्प्यातून जाते ती खालील प्रमाणे. म्हणजे जसा प्रगत होतो ती तेव्हाची जी लोकसंख्या आहे तीन अवस्थेतून, तीन पायऱ्यांवरून किंवा तीन टप्प्यांवरून जाते. हे त्यातला पहिला टप्पा आहे, पहिली पायरी. लोकसंख्या घटता दर, इथे लोकसंख्या कमी असते पाहूया आपण. औद्योगिक व प्राचीन टप्पा होता म्हणजे खूप जुन्या काळातला किंवा प्राथमिक अवस्था म्हणूया, औद्योगिक क्रांतीचा काळ म्हणूया. यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त होते. म्हणजे जन्माचा दरही जास्त आणि मृत्यूचाही जास्त. म्हणजे जीवित प्रमाण दर कमी होता म्हणजे जन्माला येणारे जास्त आणि मरणारे पण जास्त होते. म्हणून हा प्राथमिक अवस्थेतील टप्पा होता. यातून भारत पुढे गेलेला आहे
आणि दुसरे देश पुढे गेलेले आहेत बरेचसे, काही देश गरीब राष्ट्र आहेत अजून या टप्प्यामध्ये. म्हणजे सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते. आज जे विकसनशील देश आहेत ते मागे या अवस्थेत होते. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येत कमी वृद्धी झाली आणि लोकसंख्या खूप कमी वाढली. आपण पाहिलं ना 1921 उदाहरण घेतलं. उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवादी, वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी, म्हणजे या कारणामुळे लोकसंख्या कमी राहिली. आणि तो कालखंड भारतामध्ये केव्हा होता? 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता. लोकसंख्या केव्हा वाढली? 1921 नंतर. म्हणजेच 1921 पूर्वी भारत कोणत्या अवस्थेमध्ये होता? तर पहिल्या टप्प्यामध्ये होता. जन्मदरही जास्त होता आणि मृत्यूदर सुद्धा जास्त होता. म्हणून लोकसंख्येत भर पडली नाही. आणि त्या काळातील लोकसंख्या कशी होती? तर अंधविश्वास असणारी, निरक्षर असणारी, दारिद्र्य, रूढीवादी, वैद्यकीय सुविधा नसणारी. त्यामुळे 1921 पूर्वी लोकसंख्या वाढली नाही. 1921 नंतर मात्र लोकसंख्या भारतात वाढलेली आहे आणि दुसऱ्या पायरीवर भारत गेला. दुसरा टप्पा पाहूया आपण. हा लोकसंख्येतील वाढता दर, आता इथं लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली 1921 नंतर. जगात पण कशी अवस्था आहे ती पाहू. औद्योगिकरण व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. औद्योगिकरण जर जसं वाढलं, उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढलं, त्या प्रमाणामध्ये आर्थिक विकासही झाला आणि लोकसंख्येतही वाढ व्हायला सुरुवात झाली. आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झाला. मृत्यूदर कमी झाला कारण का? तर साथीच्या रोगांवर नियंत्रण आलं, आरोग्याच्या सुविधा वाढल्या, लोकांचं जीवनमान राहणीमान थोडं सुधारू लागलं, आयुष्य वाढलं त्यांचं, त्यामुळे मरणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. पण जन्मदर वाढतच राहिला ना. जन्माचा दर मात्र नियंत्रित झालाच नाही. यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला. स्फोट झाला अणुबॉम्बच्या स्फोट सारखा. भारतासह सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यात होते. आणि मग भारत विकसनशील देश म्हणजे दुसऱ्या टप्प्यात भारत होता. तो 1921 नंतरचा काळ. भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झाली आहे. म्हणजे आता भारत दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे की जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. आता मात्र तिसऱ्या अवस्थेकडे भारत जाणार आहे. तिसरा टप्पा पाहूया. कमी व स्थिर लोकसंख्या. इथे लोकसंख्या कमी असते आणि स्थिर असते, वाढ होत नाही. आले लक्षात? त्याची कारण काय काय आहेत? तर वाढते औद्योगिकीकरण, उद्योगधंद्यांची वाढ, शहरीकरण, शहरामध्ये लोकसंख्या जास्त राहते, शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाच्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात, आणि पुढे सांगितलंय राहणीमानातील बदल, लोकांचं राहणीमान सुद्धा बदल होतोय, चांगलं होतंय. त्यामुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर व मृत्यूदरात घट झाली. तसं जन्मदरही कमी होऊ लागतो आणि मृत्यूदरही कमी होऊ लागतो. सर्व विकसित देश या टप्प्यात होते. विकसित देश, अतिशय श्रीमंत देश या टप्प्यात. जन्माचा दरही त्यांनी नियंत्रित केलेला असतो आणि मृत्यूचा दरही नियंत्रित केलेला असतो. आणि लक्षात, आता जपान सारख्या राष्ट्राचं उदाहरण घेतलं तर जन्म आणि मृत्यूदर कमी आहे. विकसित राष्ट्र आहे, वृद्धांची संख्या जास्त झाली, तरुणांची संख्या कमी झाली. अशा प्रकारे होऊ शकतं. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खाली दिलेल्या आकृती 6.2 द्वारे स्पष्ट करता येतो. आता आपण हे सिद्धांत जो अभ्यासलेला आहे तो आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. अतिशय सोपा सिद्धांत आहे 3 अवस्थेचा. आता आपण मागे गेलं हे. हा, भारतातील जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण. आता जे आपण उभा तक्ता घेतला होता की नाही, 1901 पासून तर 2011 पर्यंतची लोकसंख्या, ते प्रमाण घेतलेलं आहे. पा, हे लोकसंख्या संक्रमण आहे. इथे लाल रंगामध्ये म्हटलंय जन्मदर. पा, हा लाल रंगामध्ये असलेला जन्मदर आहे, हा जन्मदर आहे. आणि निळ्या रंगामध्ये असणारा मृत्यूदर आहे. पा, म्हणजे जन्मदर काय आहे? जास्त आहे. आणि मृत्यूदर आहे कमी. म्हणजे ही सगळी मधली लोकसंख्येचा भर पडते ना एवढी. जन्मदरामध्ये आणि मृत्यूदरामध्ये जेवढा फरक होतो ती लोकसंख्येमध्ये भर पडते. पा, हा लाल रंगाचा जन्मदर, निळ्या रंगाचा मृत्यूदर. हे प्रमाण इथे घेतलेले जन्म मृत्यूदराचं प्रमाण 10, 20, 30, 40 आणि इकडे साल घेतलेलं आहे. पा, इथे आहे निळी रेषा जी आहे ती आहे मृत्यूदर. म्हणजे हा एवढा मधला जो भाग एवढी लोकसंख्येमध्ये भर पडते. आले लक्षामध्ये? याला म्हणायचं लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत.
तीन अवस्था, पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतो, दुसऱ्या अवस्थेमध्ये मृत्यूदर कमी होतो जन्मदर जास्त असतो, आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदरही कमी आणि मृत्यूदरही कमी असतो. अशा कोल आणि हूवर यांनी हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला